अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर सुजय विखे पाटील यांचे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं औक्षण करण्यात आलं. यावेळी खासदार सुजय विखे पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, अहमदनगर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक करतो आहे. त्यामुळे पुण्याच्या संसदेमध्ये आपला कल्याणकारक नेता हा भारतीय जनता पक्ष असेल त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही. पूर्ण विश्वासानं आपण संसदेत आपण डॉक्टर सुजय संसदेत जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. महायुतीच्या अजून मेळावा होतो, या मेळाव्याला कोणतं उपस्थित नाही आणि कुठे मतदानाची आपण प्रकाशन मांडणार आहोत. त्याच प्राथमिकतेने आज अर्ज भरण्याची आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे. राज्याचे मुख्यमंत्री मान्य नवराव शिंदे साहेबचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा, इतर मान्यवर उपस्थित आहेत. ही जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया जी असते ती अशी आपण ती सोपस्कर पूर्ण करतो आहोत. त्यामुळे त्या सुरुवातीच्या सभेमध्ये त्यांनी नेतेमंडळी मार्गदर्शन करतील, त्यानंतर एक पुष्कळ सभा होतील, त्यामध्ये मग विस्तार आपल्याला पक्षाची देशाच्या धोरणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता येईल. खासदार सुजय विखे पाटील यांनी भरघोस कामं केलेली आहेत, त्यामुळे त्याच्यावर ते मतदान पण मागतात. पण ज्या पद्धतीने विखे पाटील फॅमिलीवरती जे आरोपपत्र उपजतात त्या कसं पाहतो? त्यात काही नवीन नाही आहे. जसं की आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून हे सगळ्या विखे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं ही काही जी काही जिल्ह्यामध्ये ही जिल्ह्यात जुनीच प्रथा आहे. दुर्दैवाने टीका करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिली नाही. नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे ही तर एक ऐतिहासिक निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेने निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा शिरेदार म्हणून डॉक्टर सुजय लोकसभेत जातील याच्याबद्दल काही संधी नाही आहे. एक मिनिट, ओके. आज आपण दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरतोय, काय होणार? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झाला आहे. मला विश्वास आहे की 5 वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकलो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे 5 वर्ष काम करायची संधी अहिल्यानगरची जनता मला दिला विश्वास मला आहे. दादा, एक वेळ असा होता की आपल्या उमेदवारीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केला जायचा, पक्षांतर्गत पक्षातूनच दावे प्रतिदावे होत आहे आणि आज उमेदवार भरताय, कसं बघताय अर्ज भरताय? नाही, शेवटी प्रत्येकाने आपलं आपलं मत आणि इच्छा व्यक्त केली होती, कुठलाही मतभेद असा नव्हता. आज सगळे महायुतीचे पदाधिकारी, सगळे आमदार, सगळे एकजुटीने एक दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागं उभं आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांचं, राज्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागं उभं आहे. तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये उपस्थित राहील. ऑप्शन केलेला आहे नाही, आता कुटुंब सदैव पाठीशी असतो, नेहमीच असतो आणि कुटुंबाच्या जोरावरच आपण राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतो. तर मला विश्वास आहे की कुटुंबाचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद, आजोबांचा आशीर्वाद, हे सगळं माझ्या बरोबर आहे, जनतेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे कुठली अडचण नाही.